महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे कर्ज घेऊन व्यवस्थित फेडणारे लाभार्थी आणि नव्यानं कर्ज मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सर्जेपुरा येथील महामंडळाच्या कार्यालयात गुरुवारी धनादेशाचं वितरण करण्यात आलंय. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे कर्ज घेऊन व्यवस्थित फेडणारे लाभार्थी आणि नव्यानं कर्ज मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना धनादेश वितरणाचा कार्यक्रम अहमदनगर शहरामधील सर्जेपुरा येथील महामंडळाच्या कार्यालयामध्ये गुरुवारी संपन्न झालाय. यावेळी महात्मा फुले विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही टी विटकर, संत रोहिदास चर्मकार महामंडळाचे एस एन तडवी, वसंतराव नाईक महामंडळाचे बी एल नाईक, तर इतर मागासवर्ग महामंडळाचे दिनेश चव्हाण, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे एस एल मांजरे, सी 24 तासचे संपादक वसंतराव झावरे आदी उपस्थित होते. फुले विकास महामंडळाचे वाहन कर्ज घेऊन व्यवस्थित फेडणारे राहुरीचे राजेंद्र फ्रान्सिस साळवे यांचा सत्कार यावेळी करण्यात आलाय. नव्यानं कर्ज मंजूर करण्यात आलेले लाभार्थी राजू गायकवाड, अशोक मगर, गोरक्षनाथ बनकर, अमोल शिंगारे, प्रवीण बनकर यांना मदतीचे धनादेश उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महात्मा फुले, संत रोहिदास, वसंतराव नाईक, अण्णाभाऊ साठे, इतर मागासवर्ग ही 5 महामंडळं फार महत्वाची आहेत. त्यांच्या माध्यमामधनं समाजाच्या शेवटच्या रांगेमधील वर्गाचा विकास होतोय, असं प्रतिपादन सी 24 तासचे संपादक वसंतराव झावरे यांनी केलंय. जसं आपले साधू संत आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की जी पंचमहाभूत आहेत त्यांच्याशिवाय मनुष्याचं जीवन जगणं मुश्किल असतं. अग्नी आहे, वायू आहे, असे पंचमहाभूत. ज्यावेळेस मी न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेजमध्ये तिथे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो, कार्यक्रमाला वेळ आहे साहेब म्हटले, अजून अवकाश आहे म्हणून दरम्यान मी पतसंस्थांचं जे आंदोलन आहे त्या ठिकाणी गेलो आणि पुन्हा एकदा आल्यानंतर साहेब म्हणे की आम्ही 5ही महामंडळांचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. तर मला त्या पंचमहाभूतांची आठवण झाली की खरोखरच शासनाच्या ज्या योजना आहेत अतिशय चांगल्या असतात. जो सामान्य घटक आहे समाजातला, आपण म्हणतो की शेवटच्या रांगेमधला, त्याची उन्नती करण्यासाठी ही महामंडळ फार उपयोगाची आहे. परंतु दुर्दैव आज असं आहे की तो सामान्य घटक त्याला जाणीव नाही साहेब. आता मी माझ्या डोळ्याने बघितलं की राजेंद्र फ्रान्सिस साळवे हा माझा खूप जुना मित्र, त्याचं फक्त साहेब फॅब्रिकेशनचे एखादं 2 मशीन, छोटीशी टपरीवाजं दुकान आणि तो पिंपळाचा मळा म्हणून राहुरीपासून जे साधारण 3 किलोमीटर आहे तिथून सायकलवर मारत यायचा. तर दरम्यानच्या काळात यावेळी राजेंद्र साळवे यांनी मंडळाचे आभार मानले. भरपूर सहकार्य केलं, त्याबद्दल महामंडळाचे मोठे अधिकाऱ्यांचे सगळ्यांचे आभारी. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, मी महामंडळाचं पण कर्ज काढलं आणि दुसरे जे आहेत ना फायनान्स वगैरे त्यांचं पण कर्ज काढलं. दोघात एक फरक जाणवला की फायनान्सवाले लोक काय म्हणायचे, जर हप्ता मागायला आले तुझ्या बापाचे पैसे होते का आमच्याकडे आला नाही का नाही का. पण कोणतेही साहेब कोणतेही अधिकारी आले इतके प्रेमाने बोलत होते, इतके चांगले आपुलकीने बोलत होते, तुमच्याकडे पैसे नाही आहेत का, पुढच्या वेळेस द्या, पुन्हा या, पुन्हा नाही पुन्हा कर्ज काढा, असे खूप छान त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी खूप आभारी. म्हणजे वैयक्तिक पातळीवरच आहे ना विशेष, तुमच्याकडून नाही पैसे घेतलेले, त्या लोकांकडून पण घेतलेले, पण त्यांची बोलायची पद्धत आणि महामंडळाच्या लोकांची बोलायची पद्धत नाही का ती खूप मला चांगली वाटली, खूप खूप आभारी आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र उपळेकर यांनी केलंय, तर जिल्हा व्यवस्थापक व्ही टी विटकर यांनी आभार मानलेत. त्यामुळे पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं मी तिचं स्वागत करतो या सदर कार्यक्रमाला. सर, माझी 5ही महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, माझे कर्जदार ज्यांनी कर्ज फेडलं, ज्यांनी उन्नती केली, या सगळ्यांनी तुम्ही माझ्या कार्यालयाला उपस्थित राहून सदर कार्यक्रमात शोभा वाढवली, त्याबद्दल माझ्या कार्यालयाच्या वतीने, माझ्या सर्व स्टाफच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं स्वागत, पुन्हा एकदा स्वागत करून सदरचा कार्यक्रम संपला असं धन्यवाद. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बंडोले आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे महामंडळ कार्यालयामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आलाय.
मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी 24 तास राहुरी।